नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एम आर सर विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण वैवारी घटक अभ्यासणार आहोत या घटकावर सातत्याने प्रश्न विचारले जातात तर आपण आज वीस प्रकारचे क्वेश्चन वैवारी या घटकातले अभ्यासणार आहोत तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न बघा राजू आणि त्याच्या वडिलाच्या वयाचे गुणोत्तर किती आहे वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे तिनास नऊ आहे व त्यांच्या वयाची बेरीज किती आहे छत्तीस वर्ष आहे बघा राजू आणि त्याचे वडील या दोघाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तिनास नऊ दोघाच्या वयाची काय दिले आहे वजाबाकी दिलेली आहे तर बघा राजूचं वय किती राजू सुरुवातीला आहे तर राजूचं तीन तीन यक्स वडील नंतर आहेत वडिलाचं नऊ एक्स वजाबाकी दिलेली आहे तर या प्रमाणाची वजाबाकी करा नऊ एक्स मायनस तीन एक्स बरोबर छत्तीस नऊमधून तीन एक्स गेले यक्स सहा एक्स बरोबर छत्तीस तर एक्स बरोबर छत्तीस भागले सहा काटा सहा एक सहा 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 छत्तीस तर एक्सची किंमत किती आली सहा तर राजूचं वय किती सहा यक्सची किंमत सहा आली तर राजूचं तीन एक्स आहे तीन गुणिले सहा बरोबर अठरा वर्ष आपल्याला विचारले कोणाचं राजूचं तर राजूचं वय किती अठरा वर्ष पर्याय क्रमांक तीन पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे व त्यांच्या वयाचे काय म्हणले बेरीज म्हणले बेरीज जर दिलं तर प्रमाणाची बेरीज करायची वजाबाकी दिलं तर प्रमाणाची वजाबाकी करायचं बघा ए आणि बी यांचं प्रमाण किती आहे तिनास पाच तर एचं तीन एक्स बीचं पाच एक्स वयाची बेरीज दिली आहे तर प्रमाणाची बेरीज करा तीन एक्स अधिक पाच एक्स बरोबर छप्पन बेरीज झाली आठ एक्स बरोबर छप्पन तर एक्सबरोबर छप्पन भागिले आठ काटा आठ एका आठ आठ सत्ती छप्पन तर एक्सबरोबर किती आलं सात तर आपल्याला कोणाचं विचारले बीचं वय विचारले तर बीचं वय किती आहे पाच एक्स एक्सच्या जागी आठ ठेवायचं आहे पाच गुणिले आठ सॉरी पाच गुणिले सात तर किती आला सातापाचा पस्तीस तर उत्तर काय पर्याय क्रमांक एक पुढचा क्वेश्चन बघा व वाय यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे दोनास तीन आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार शहाण्णव आहे तर यक्षचे वय किती बघा यक्स आणि वाय यांचं प्रमाण दिले एक्सचं दोन दोन ये वायचं तीन ए त्यांच्या वयाचा गुणाकार दिला आहे गुणाकार करा दोन ये गुणिले तीन ये बरोबर किती आहे शहाण्णव बघा दोन आणि तीन हे काय आहेत सहगुण का आहेत आणि हे का आहे हे चल आहेत सहगुणकाचा गुणाकार करा बेत्रिक सहा चलाचा गुणाकार करा ये गुणिले ये येचा वर्ग बरोबर शहाण्णव तर ये वर्ग बरोबर शहाण्णव भागिले सहा काटा सहा एक सहा उरले तीन झाले छत्तीस सहा सहा छत्तीस तर ए वर्गबरोबर वर किती आलं सोळा आलं आता याचा वर्ग आहे याचा वर्ग निघाला त्यामुळे वर्गमुळात किती आलं सोळा आलं तर याची किंमत किती आली चार तर आपल्याला कुणाचं विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे एक्सचं तर यक्सचं वय किती असेल दोन गुणिले याच्या जागी चार ठेवा बेचौक आठ आणि तीन गुणिले याच्या जागी चार ठेवा वायचं तीन चोक बारा येईल बघा गुणाकार करून बाराटी शहाण्णव तर याचं उत्तर काय येतं यक्स वय किती तर यक्स वय किती आठ वर्ष पुढील प्रश्न बघा बघा चौथा टाईप राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज सदोतीस वर्ष आहे रामपेक्षा श्याम पाच वर्षांनी लहान आहे रामपेक्षा श्याम रामपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणले तर लहान कोण श्याम राम कसा असेल मोठा असेल किती वर्षानं श्यामपेक्षा मोठा आहे पाच वर्षांनी मोठा आहे तर लहाण्याचं व यश घ्यायचं आणि श्यामपेक्षा राम पाच वर्षांनी मोठा आहे तर इथं काय दिलंय लहान आहे म्हणले चौथा क्वेश्चन डबल बघू चौथा क्वेश्चन बघा राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज सदोतीस वर्ष आहे श्यामपेक्षा राम पाच वर्षांनी लहान आहे लहान कोण आहे श्याम रामपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे याचा अर्थ राम कसा आहे मोठा आहे आणि श्याम कसा आहे लहान आहे तर श्याम लहान आहे यक्स रामपेक्षा लहान आहे किती वर्षांनी पाच वर्षांनी तर त्याचा उलटा अर्थ घ्या राम श्यामपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर का येईल एक्स अधिक पाच राम मोठा आहे कुणापेक्षा श्यामपेक्षा तर श्यामचं वय एक्स रामचं वय एक्साधिक पाच तर दोघाच्या वयाची बेरीज दिल्या सदोतीस इथंच करा बेरीज किती आहे सदोतीस बघा पाचला पाच अधिक एक्सन एक्स दोन एक्स सदोतीसमधून पाच प्लसमधले पाच इकडं मायनसमध्ये आले सदोतीसमधून पाच गेले उरले बत्तीस दोन बरोबर बत्तीस तर एक्सबरोबर किती सोळा वर्ष येईल एक्स म्हणजेच कुणाचं वय आहे श्यामचं वय आहे श्यामचं वय एक्स म्हणजे किती सोळा वर्ष आणि राम हा श्यामपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर किती येईल सोळा पाच एकवीस वर्ष तर आपल्याला कोणाचं विचारलं आहे रामचं वय विचारले तर रामचं वय किती एकवीस वर्ष पुढील क्वेश्चन बघा सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या एक छित तीन आहे सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाचे कसं आहे एकछित तीन म्हणजे बघा सुनीता आणि तिची आई यांच्या वयाचं प्रमाण आहे एकछेद तीन म्हणजे सुनीताचं एक असेल आई तर आईचं किती असेल तीन असल एकशे तीनचं प्रमाण बघा एकास तीन दोघीच्या वयाची बेरीज किती आहे अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर सुनीताच्या आईचं वय काढा बेरीज दिले तर प्रमाणाची बेरीज करा सुनीताचं एक म्हणजे एक एक्स अधिक आईचं तीन म्हणजे तीन एक्स दोघीच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष एक्सन तीन एक्स चार एक्स बरोबर अठ्ठेचाळीस तर बरोबर काय येईल अठ्ठेचाळीस भागिले चार चार एक चार चार दोन्ही आठ तर एक्सवर किती आलं बारा आपल्याला विचारले कोणाचं सुनीताच्या आईचं वय बघा सुनीताचं वय एक आहे तर सुनीताचं वय किती बारा वर्ष आईचं किती आहे प्रमाण तीन आहे तर तीन गुणिले यश किंमत बारा तर बार त्रिक छत्तीस तर आईचं वय किती असेल छत्तीस वर्ष असेल म्हणजेच चौथा पर्याय यापैकी नाही पुढील क्वेश्चन बघा काय म्हणले क या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे सत्याहत्तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती बघा क यांच्या वयाची बेरीज <laughs> आज किती आहे सत्याहत्तर वर्ष आहे तीन वर्षापूर्वी विचारले तर तिघाचंही तीन तीन वर्ष कमी होतं म्हणजेच तीन वर्षापूर्वी सत्याहत्तर मायनस तिघां व्यक्ती किती आहे तीन तिघांचं हे तीन तीन वर्ष कमी तर किती आलं सत्याहत्तर मायनस नऊ तर किती किती असेल अडुसष्ट तर पर्याय क्रमांक दोन असेल पुढील क्वेश्चन बघा अबकड किती व्यक्ती आहेत चार आहेत यांच्या वयाची बेरीज आज किती आहे शंभर आहे तर चार वर्षानंतर यांच्या वयाची बेरीज किती असेल बघा व्यक्ती किती आहेत चार कोण आहेत अ ब कड यांच्या वयाची बेरीज आज किती आहे आज शंभर आहे चार वर्षांनी म्हणले म्हणजे चार वर्षानंतर चार व्यक्ती आहेत चौघांचंही चार चार वर्ष वाढतं म्हणजेच चार वर्षाने किती होईल चार वर्षांनी शंभर अधिक चारी चोक सोळा चौघांचं चार चार वर्ष वाढेल म्हणजेच शंभर अधिक सोळा चारी चौक किती आलं सोळा बरोबर एकशे सोळा तर आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन पुढील क्वेश्चन बघा नेहा तेरा वर्षापूर्वी एकतीस वर्षाची होती तर ती किती वर्षांनी पन्नास वर्षाची होईल बघा हे नेहा तेरा वर्षापूर्वी आज आणि पुढच्या वर्षाने किती ते काढायचे बघा तेरा वर्षापूर्वी ती एकतीस वर्षाची होती तेरा वर्षापूर्वी ती सवय किती होतं एकतीस तर आज किती असेल हे तेरा अधिक एकतीस करा बेरीज किती झाली तेरा आणि एकतीस चौवेचाळीस ती आज चौवेचाळीस वर्षाची आहे तर आणखी किती वर्षांनी पन्नास वर्षाची होईल तर आणखी सहा वर्षांनी चौवेचाळीसमध्ये सहा मिसळल्यास पन्नास वर्ष होतात तर आणखी सहा वर्षांनी ती किती वर्षाची होईल पन्नास वर्षाची होईल पुढील प्रश्न बघा पहा यश व गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा आहे गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी वीस आहे पूर्वा पूर्वी इथं पूर्वाच आहे यांच्या वयाची बेरीज बेरीज दिले किती आहे छत्तीस वर्ष आहे तर पूर्वाचे वय काढा तर बघा यश आणि गणेश यश गणेश यांच्या वयाची काय दिले सरासरी दिले तेरा गुणिले दोन किती झालं सव्वीस एकूण वय काढला आपण सरासरी तेरा दोघे तेर दोन्ही सव्वीस त्याच्यानंतर गणेश अधिक पूर्वा यांच्या वयाची सरासरी किती वीस आहे दोघेजणी आहेत सॉरी दोघ जण आहेत वीस दोन्ही चाळीस आणि पूर्वा आणि यश या दोघाच्या वयाची काय केलं आहे बेरीज दिले किती आहे बेरीज छत्तीस वर्ष आहे तर सोडून घ्या व्यक्ती किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा एकूण दोन 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 जर केले तर सहा होतात तशा व्यक्ती एकूण तीनच आहेत आपण दोन कॉमन काढलं दोन गणेश आहेत दोन पूर्व आहेत दोन येश आहेत तर यश अधिक गणेश अधिक पूर्वा बरोबर काही बेरीज करा सहा सहा बारा हात सारा एक एक दोन तीन चार सात अन तीन दहा एकशे दोन तर या तिघांच्या वयाची बेरीज येईल यश अधिक गणेश अधिक पूर्वा बरोबर काय करावं लागल एकशे दोन भागिले दोन तर या तिघांची बेरीज किती आली दोन न खातल्यास एक्कावन कुणाची कुनाच, कुणाची येश गणेश आणि पूर्वा या तिघाच्या वयाची बेरीज एक्कावन्न वर्षे आली तर आपल्याला कोणाचं विचारलं पूर्वाचं विचारलं तर बघा पूर्वाचे वय बरोबर बघा तिघाचे मिळून किती आहे एक्कावन्न त्यात पूर्वा कोणत्या जोडीमध्ये नाही बघा पहिल्या जोडीमध्ये पूर्वा नाही पूर्वाला सोडून गणेश आणि यश या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे सव्वीस तर एक्कावन्नमधून सव्वीस वजा करा तर एकट्या पूर्वाचं वय किती पंचवीस वर्ष येईल तर पूर्वा किती वर्षाचे पंचवीस वर्षाचे जर आपल्याला म्हणलं असतं गणेशचं काढा गणेश कोणत्या जुडीमध्ये आहे एक्कावन्न मायनेश गणेश कोणत्या जुडीमध्ये नाही तर गणेश तिसऱ्या जोडीत नाही तर किती आलं आहे छत्तीस एक्कावन्नमधून छत्तीस गेले किती आलं पंधरा वर्ष राहिलं कोण पूर्वा झाली गणेश झालं आता यश यशचं वय बघा तिघांचं किती आहे एक्कावन यश दोन नंबरच्या जोडीत नाही किती आहे चाळीस एक्कावन्नमधून चाळीस गेले तर यशचं किती येईल येसचं येईल अकरा वर्ष तर आपण पुढील प्रश्न बघू हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे पुढील प्रश्न बघा पाच वर्षापूर्वी ए आणि बी यांची सरासरी वय पंधरा वर्ष होते आता ए बी सी डी ए, आता ए बी सी चे सरासरी वय किती आहे वीस आहे यावरून दहा वर्षानंतर सीचं वय काढा दहा वर्षानंतर सी चढामले बघा पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी ए प्लस बीच किती सरासरी पंधरा आहे पंधरा दोन्ही किती झालं तीस तर आज किती असेल या दोघांचं आज ए आणि बीच किती असेल पाच वर्षापूर्वी तीस होतं तर आज किती असेल दोघांचंही पाच वर्षापूर्वी आणि आज याच्यात पाच वर्षाचा फरक आहे दोघांचंही पाच पाच वर्ष वाढेल म्हणजे पाच दोन्ही दहा तर आज या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे चाळीस तर बघा आज या तिघांचं बघा ए अधिक बी अधिक सी या तिघांच्या वयाची सरासरी किती म्हणलं वीस तर किती आला वीस त्रिक साठ यावरून लक्षात येईल आज ए आणि बीची बेरीज चाळीस आहे आणि ए बी सीची बेरीज साठ आहे यावरून आपल्याला सीचं वय काढता येईल कधीचं आजचं तर आज सीचं वय या तिघांचे मिळून आज साठ आहे आणि वरच्या दोघाच किती आहे चाळीस आहे तर सीचं वय आज किती आहे चाळीसमधून साठमधून चाळीस गेले तर किती वीस वर्ष तर आपल्याला सीचं दहा वर्षांनी विचारले तर दहा वर्षांनी सीचे वय किती असेल आज सीचं वीस वर्ष आहे तर दहा वर्षांनी प्लस दहा होईल वीसन दहा तीस तर दहा वर्षानंतर सीचं वय किती असेल तीस वर्ष तर उत्तर पर्याय पर्याक्रमांक दोन पुढील प्रश्न बघा प्रश्न महत्वाचा आहे बघा चे आठ वर्षानंतरचे वय आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल कधी म्हणले आठ वर्षानंतरचे वय हे आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर बघा हे आठ वर्षापूर्वी हे आज आणि आठ वर्षानंतर प्रश्नात बघा आठ वर्षापूर्वी म्हणच्या म्हणले तर आठ वर्षापूर्वी आमरच वय माहीत नव्हतं एक्स धरा तर आज काय असेल आठ वर्षापूर्वी आणि आज याच्यामध्ये आठ वर्षाचा फरक असतो म्हणून काय आलं एक्स प्लस आठ आज वय किती आहे एक्स प्लस आठ तर आठ वर्षाने किती होईल एक्स प्लस त्याच्यामध्ये आठ प्लस करावं लागतील तर किती आलं सोळा तर बघा आमरचे आठ वर्षानंतरचे वय हे आठ वर्षापूर्वीच्या वयाचे कसं आहे दुप्पट आहे म्हणजे कसं आहे दुप्पट आहे म्हणजे यावरून आपल्याला समीकरण मांडता येईल तर आठ वर्षानंतरचं वय हे कसं आहे दुप्पट आहे म्हणजेच एक्स अधिक सोळा बरोबर आठ वर्षापूर्वी किती आहे एक्स तर त्याची दुप्पट किती दोन एक्स सोळा समीकरण प्लसमधले एक्स इकडे मायनसमध्ये आले दोन एक्समधून एक्स गेले उरलं एक्स बरोबर सोळा तर एक्सची किंमत किती आली सोळा तर आपल्याला विचारलं आहे आमरची आजचे वय किती तर बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे एक्सची व्हॅल्यू इथे आली सोळा तर बरोबर सोळा प्लस आठ सोळा आठ किती चोवीस तर आमरच आज किती असेल चोवीस वर्ष असेल पुढील प्रश्न बघा प्रश्न बघा दोन भावाच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आहे त्यांच्या वयातील अंतर दहा वर्ष असेल तर त्यांची वय काढा बघा ए आणि बी हे दोघं भाऊ धरू या दोघांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आणि या दोघांच्या वयाची वजाबाकी दहा वर्ष लक्षात ठेवा ए प्लस बी दोन भाऊ आहेत त्यांची बेरीज वयाची छत्तीस त्यांच्या वयाची वजाबाकी दहा तर आपल्याला दोघांची वय काढायची तर बघा एचं वय काढायचं आहे तर काय करायचं ही जी बेरीज दिलेली छत्तीस आणि वजाबाकी दिलेली दहा या दोघांची बेरीज करायची छत्तीस अधिक दहा किती आलं शेहेचाळीस शेहेचाळीस भागिले दोन तर याचं वय किती आलं तेवीस वर्ष शेहेचाळीसला दोननं भागल्यास तेवीस येतं आणि दुसऱ्या भावाचं वय काढताना या दोघांची वजाबाकी करायची म्हणजेच छत्तीस वजा दहा भागिले दोन छत्तीसमधून दहा गेले सव्वीस भागिले दोन सव्वीसला दोननं काटलं तर किती येतंय तेरा तर येचं तेवीस आणि बीचं तेरा पर्याय बघा तेवीस आणि तेरा असणारा पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा काय म्हणले तीन बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती पाचास सॉरी आठास पाचास तीन आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बिरीज चौऱ्याऐंशी वर्ष होती तर मोठ्या बहिणीचे आज वय काढा म्हणले म्हणजे आजचं वय काढायचे मोठ्या बहिणीचं बघा तीन बहिणीचे आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आणि चार वर्षापूर्वी किती होती बिरीज चौऱ्याऐंशी तर बघा चार वर्षा पूर्वीची बिरीज किती, किती, किती आहे चौऱ्याऐंशी तर आज किती असेल चौऱ्याऐंशी अधिक बहिणी किती आहेत तीन बहिणी आहेत आणि चार वर्षा पूर्वी दिले चार वर्षापूर्वी आणि आज याच्यात चार वर्षाचा फरक असतो बहिणी तीन आहेत म्हणून तिघींचंही चार चार वर्षे वाढल म्हणजे तीन चोक बारा तर आज किती असेल चौऱ्याऐंशी अधिक बारा बरोबर शहाण्णव वर्ष त्या तीन बहिणीच्या वयाची आजची बेरीज असेल तर आजचं प्रमाण काय दिले आपल्याला दोनास आजचं प्रमाण सॉरी आजचं प्रमाण आठास पाच तीन आहे तर प्रमाणाची बेरीज करा आजच्या तर आज आठ एक्स पाच एक्स तीन एक्स बरोबर वयाची बेरीज किती आहे शहाण्णव प्रमाणाची बेरीज किती आली आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा एक्स बरोबर शहाण्णव <coughs> तर एक्स बरोबर शहाण्णव भागले सोळा काटल्यास किती सोळासखे शहाण्णव तर एक्सची किंमत सहा आली मोठ्या बहिणीचं वय किती असेल आठ वर्ष असेल तर मोठ्या बहिणीचे वय बरोबर आठ आहे आठ प्रमाण आलं आणि एक्सची किंमत सहा आठ संघ आठ तेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा कोमल आन व कविता यांची आजची वय चौदा आणि दहा वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी त्यांचे गुणोत्तर किती होईल पाच चार होईल बघा कोमल भागिले कविता घेऊ आपण आज कोमलचं किती आहे चौदा वर्ष कोमल अगोदर आहे पा, कोमल पहा कोमल व कविता यांची आजची वय चौदा वर्ष व दहा वर्ष आहेत हे कोमल आणि कविता यांची आजची वय म्हणले कोमलचं आज चौदा वर्ष आहे आणि कविताचं दहा वर्ष आहे आणखी किती वर्षांनी म्हणले आणखी म्हणजे दोघींचंही आणखी आपण एक वर्षाने घेऊ आणखी एक वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होईल पाच चार म्हणजे पाचशे चार सोळा समीकरण न इकडं पाच न इकडं गुणा किती चौदा चौक छप्पन अधिक चार गुणिले एक्स चार एक्स बरोबर पाच धाय पन्नास अधिक पाच एक्स हे प्लसमधले पन्नास छप्पनकडे गेले मायनसमध्ये येतात आणि पाच एक्समधून चार एक्स गेले नेहमी लहान संख्या मोठ्या संख्येकडे जात असते तर छप्पनमधून पन्नास गेले सहा आलं पाच एक्समधून चार एक्स गेले उरलं एक्स तर एक्सवर किती आलं सहा वर्ष तर आपलं उत्तर काय येईल पर्याक्रमांक एक पर्याक्रमांक दोन येईल तर सहा वर्षांनी त्यांची वय वयाचे गुणोत्तर पाचास चार येईल पुढील प्रश्न बघा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज बेचाळीस आहे तर वडिलाची वय किती प्रश्न अतिशय सोपा आहे मुलगा आणि वडील यांचं सरळ प्रमाण दिले काय म्हणले वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट म्हणजे मुलाचं वय जर एक असेल तर वडिलाचं किती प्रमाण असेल पाच असेल वयाची बेरीज दिली आहे तर प्रमाणाची बेरीज करा मुलाचं एक्स अधिक वडिलाचं प्रमाण पाच एक्स बरोबर वयाची बेरीज बेचाळीस तर किती आलं एक्सन पाच एक्स सहा एक्स बरोबर बेचाळीस तर बरोबर बेचाळीस भागिले सहा सहानं जर बेचाळीसला काटलं तर काय येतं सहा बेचाळीस तर बघा ची किंमत किती आली सात तर मुलाचं प्रमाण यक्स म्हणजे एक सात आणि वडील हे मुलाच्या वयाचे कसे आहेत पाच पट आहेत तर वडिलाचं प्रमाण पाच एक्स यक्ष, तर यक्सच्या जागी सात ठेवा पाच गुणिले सात सातापाचा पस्तीस वर्ष तर वडिलाचं वय किती पस्तीस वर्ष असेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा राम व त्याचे चार मुले यांच्या वयाची सरासरी अठरा किती व्यक्ती झाल्या हो राम एक आणि त्याचे चार मुलं असे किती जण झाले पाच जण बघा पाच व्यक्ती झाल्या यांच्या वयाची सरासरी किती अठरा तर पाच व्यक्तीच्या वयाची बेरीज किती येते बघा सरासरी अठरा आहे पाच व्यक्ती आहेत तर अठरा पाच नव्वद राम आणि त्याच्या चार मुलांच्या वयाची बेरीज एकूण किती आली नव्वद पुढं काय म्हणले बघा सर्वात लहान वयाचा मुलगा सहा वर्षाचा आहे लहान मुलगा सहा वर्षाचा प्रत्येक मुलात दोन वर्षाचे अंतर आहे म्हणजे दोन दोन वर्षाचा अंतर आहे म्हणजे लहान मुलगा सहा वर्षाचा त्यापेक्षा मोठा आठ वर्षाचा त्यापेक्षा मोठा दहा वर्षाचा त्यापेक्षा मोठा बारा वर्षाचा तर मुलाच्या वयाची बेरीज करा मुलाच्या वयाची बेरीज किती येते बघा लहाना सहा वर्ष त्यापेक्षा मोठा आठ वर्ष त्यापेक्षा मोठा दहा वर्ष त्यापेक्षा मोठा बारा वर्ष मुलाच्या वयाची बेरीज वयामध्ये दोन दोन वर्षाचा फरक आहे म्हणले लहानाचं सहा त्यापेक्षा मोठा आठ त्यापेक्षा मोठा दहा सर्वात मोठा बारा बेरीज करा बारा आणि दहा बावीस बावीस आणि आठ तीस तीसन सहा छत्तीस तर तिघांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आली तर रामचे वय काढा तर रामचे वय बरोबर बघा राम आणि त्याचे चार मुलं यांच्या वयाची बेरीज नव्वद होती रामसुद्धा वयाची बेरीज किती नव्वद आणि रामला सोडून म्हणजे फक्त मुलाच्या वयाची बेरीज किती आहे छत्तीस तर नव्वदमधून छत्तीस गेले तर किती येतं चोपन्न वर्ष तर रामच्या वयाची रामचं वय किती असेल चोपन्न वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा स्वाती व प्रीती यांच्या वयाचे गुणोत्तर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर किती अकरास सोळा आहे तर बघा यक्स बरोबर उत्तर काय निघतं बघा दोन मेथड सांगतो आज आणि सात वर्षानंतर यामध्ये फरक किती असतो बघायचं म्हणजे वर्ष कंसात नंतरच्या गुणोत्तराचे नंतरच्या गुणोत्तरातील बघा पुढील प्रश्न स्वाती व प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिना सात आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सोळा होते तर प्रीतीचे आजचे वय काढा म्हणले तर बघा आज आणि सात वर्षानंतर म्हणले हे आपल्याला गुणोत्तर दिले तर बघा यक्षची किंमत कशी काढायची वर्ष कंसात नंतरच्या गुणोत्तरातील फरक गुणोत्तरातील फरक भागिले भागिले तिरप्या गुणाकारातील फरक तिरप्या म्हणजे कुणाच्या गुणोत्तराच्या गुणोत्तराच्या तिरप्या गुणाकारातील फरक तर बघा हे कसं आहे सुरुवातीला काय दिले तिनास पाच आज किती आहे तिनास पाच प्रमाण सात वर्षांनी किती आहे अकरा सोळा ह्याचा तिरपा गुणाकार करायचा बघा आज आणि सात वर्षानंतर या दोघांमध्ये फरक किती आहे सात गुणिले नंतरच्या गुणोत्तरातील फरक नंतरचं गुणोत्तर किती आहे अकरा आणि सोळा यातला फरक किती आला पाच भागिले तिरप्या गुणोत्तरातील फरक बघा अकरा पाचव्या पंचावन्न त्रिक अठ्ठेचाळीस पंचावन्न वजा अठ्ठेचाळीस तर फरक किती आला सात गुणिले पाच भागिले सात पंचावन्नमधून अठ्ठेचाळीस गेले सात उरले सात सात कटले आले? आले। तर एक्सबरोबर किती आलं पाच आलं तर आपल्याला काय विचारले प्रीतीची आजची वय किती प्रीतीचं आज प्रमाण किती आहे एक नंबरला स्वाती आहे स्वातीचं तीन आणि प्रीतीचं पाच तर आपण दोघींचंही काढू स्वातीचं बघा किती आहे तीन एक्स म्हणजेच तीन गुणिले पाच तीन आप आणि प्रीतीचं किती असेल प्रीतीचं प्रमाण किती आहे पाच म्हणजे पाच एक्स तर पाच गुणिले एक्सच्या जागी पाच ठेवायचं तर पाचा पाचा पंचवीस तर प्रीतीच्या आजचे वय किती आलं पंचवीस वर्ष आणि स्वातीचं वय आलं पंधरा वर्ष बघा पुढचा प्रश्न मुलगा आई वडील यांच्या आजची वय अनुक्रमे दहा वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांची वय तीन सातास नऊ या प्रमाणात होतील प्रमाणाची बेरीज करा अगोदर प्रमाणाची बेरीज बरोबर तीन अधिक सात अधिक नऊ तर बेरीज किती झाली एकोणीस त्याच्यानंतर आजच्या वयाची बेरीज करा आजच्या वयाची बेरीज बरोबर दहा वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष किती झाली बेरीज ऐंशी तर पहा प्रमाणाची बेरीज एकोणीस आलेली आहे वयाची बेरीज ऐंशी आलेली आहे तर ऐंशीच्या पुढील एकोणीसने भाग जाणारी संख्या बघा कोणती आहे एकोणीस पाचा पंच्याण्णव ऐंशी आणि पंच्याण्णव मध्ये किती फरक येतो पंधराचा फरक येतो तर पंधराला तीन भाग जातो का बघा तीना भाग जातो जर भाग जात नसेल किंवा पर्यायामध्ये नसेल तर पुढची संख्या घ्यायची एकोणीस पाचा पंच्याण्णव एकोणीस सक्क चौदा दोनशे पण इथं भाग जात आहे पंच्याण्णव वजाऐंशी भागले तीन व्यक्ती तीन आहेत वजा बाकी आली पंच्याण्णव मधून ऐंशी गेली पंधरा भागले तीन काटा तीन एक तीन तीनापाची पंधरा तर पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे प्रमाण तिनास सातास नऊ होईल पुढील प्रश्न घ्या पहा सहा वर्षापूर्वी कुणाल आणि सागर यांच्या वयाचे गुणोत्तर सहा पाच होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास दहा होईल तर बघा सहा वर्षापूर्वी आणि चार वर्षानंतर यामध्ये फरक दहा वर्षाचा आहे तर एक्स बरोबर वर्ष किती दहा गुणिले नंतरच्या गुणोत्तरातील फरक किती एक भागिले गुणोत्तरातील तिरप्या गुणाकारातील फरक बघा गुणोत्तर किती सहास पाच आणि अकरा दहा तिरपा गुणाकार करा दहा सक्क साठ वजा अकरा पाच पंचावन्न तर दहा एक दहा घाली आलं पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर एक्स ची व्हॅल्यू किती आली दोन तर आपल्याला विचारलेला आहे सागरचे आजचे वय किती बघा सागर आणि कुणाल यांचं सहा वर्षापूर्वी किती होत प्रमाण कुणाल आणि सागर प्रमाण किती दिले त्या ठिकाणी दिले कुणालचं सहा एक्स आणि सागरचं पाच एक्स कुणालचं साई ध्वनी बारा आलं कधी सहा वर्षापूर्वी आणि सागरचं पाच दुनी दहा आलं कधीच सहा वर्षापूर्वीच तर आज किती आहे दहा आणि सहा सहा वर्षापूर्वी आणि आज यांच्यात सहा वर्षाचा फरक असतो तर दहा कित सहा किती झालं सोळा वर्ष तर कुणालचं किती सहा अठरा वर्ष येईल तर कुणालचं अठरा वर्ष सागरचं सोळा वर्ष तर आपलं उत्तर काय असेल सोळा वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण वैवारी या घटकातील जवळपास वीस प्रकारची उदाहरणं अभ्यासलेली आहेत जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर शेवटपर्यंत पहा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईव्ह येत चला धन्यवाद उद्या भेटू